हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज प्रियंका. वेलकम बॅक टू माय चॅनल बी युअर सेल्फ. आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे कटाची आमटी. खरं तर कटाची आमटी जी आहे ती आपली पूर्णाच्या पोळीसोबत खातात. आणि जो आपला लास्ट व्हिडिओ होता पूर्णाची पोळी, त्यामध्येच मी हा ॲड करणार होती, पण व्हिडिओ आपला खूप मोठा झाला असता, त्यामुळे मी सेपरेट हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवते. तर स्टार्ट करूया व्हिडिओला. कटाच्या आमटीसाठी लागणारं साहित्य आहे मंडळी, एक वाटी खोबरं आहे, सुकं खोबरं, आणि दोन पाकळ्या लसणाच्या आहेत, सोललेले लसूण आहेत, कोथिंबीर घेतली आहे थोडीशी, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, दोन चम्मच जिरं घेतलेलं आहे. आता या सगळ्यांचं आपल्याला हे वाटण करायचं आहे. जे आपण डाळीचं पाणी काढलं होतं ना, ते येळवणीची आमटी याला असे म्हणतात. कटाची जी आमटी आहे त्याची प्रोसिजरसाठी आपण स्टार्ट करूया. आपण जे मिश्रण आहे ते सगळं वाटून घेतलेलं आहे, आणि हे डाळीचं पाणी टोप ठेवलेलं आहे, गॅस फास्ट केलेला आहे फोडणीसाठी. आणि हा बघत आहात तुम्ही, आता आईने आणलेला मसाला, आपला कोल्हापूरचा मसाला, तोही यामध्ये पडणार आहे. टोप टाकल्यावर तीन चम्मच तेल टाकलंय, कढीपत्त्याची फोडणी दिली आहे. कढीपत्ता झाल्यावर एक अख्खा लाल टोमॅटो टाकलेला आहे मोठ्या साईजचा. मंडळी पुरणपोळी बरोबर जर ही आपण आमटी घ्याल तर ती प्याला नुसती प्यायला सुद्धा खूप छान लागते. तर ही पातळ अशी असते, त्याच्यामध्ये जास्त काही इन्ग्रेडियंट्स नसतात. टोमॅटो जो आहे तो शिजलेला आहे पूर्णपणे. मसाला वाटण जरा जाड जाड सरस ठेवलेला आहे. थोडीशी हळद आणि चटणी. चटणी म्हणजे लाल तिखट. हो, याच्यामध्ये म्हणजे गावावर नांगर त्या हिशोबानं करते. जितक्या प्रमाणात तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट घालू शकता, आणि मीठ आपण स्वादानुसार घेऊ शकतो. गॅस बारीक केलेला आहे. याप्रमाणे आपल्याला असं कोरड असं भाजायचं आहे त्याला. त्याला आता तेल शिजत पाणी आपलं शेकत डाळीचं पाणी घालायचं. कुकर मधलं सगळं डाळीचं पाणी जे आहे ते टाकलेलं आहे याच्यामध्ये, आणि गॅस फास्ट केलेला आहे. तर जर तुम्हाला अजून पातळ पाहिजे असेल तर यामध्ये आणखी एक ग्लास तुम्ही पाणी घालू शकता. आणि किती वेळ उकळी येऊपर्यंत? हा, उकळी यायच्या टायमाला लक्ष द्यावं लागतं, कारण उतरू जातं. ओके, मग किती मिनिट हे आता शिजवायचं आपल्याला? जरा त्याचा उतू खाली बसला ना की बस, उकळी आली की गॅस बारीक करायचा. ओके, तर उकळ आल्यावर आपली आमटी जी आहे ती अशा प्रकारे झालेली आहे. तर त्याला एक वेळा जो आहे तो चम्मच मारायचा आपण, आणि पुन्हा गॅस बारीक करून त्याला शिजत ठेवायचं. तर बघा मंडळी, आपलं जो आमटी आहे त्याला तेल सुटलेलं आहे, आणि आपला रस्सा पण हा झालेला आहे, कटाची आमटी झालेली आहे. तर गॅस आपण बंद करतोय. कशी वाटली तुम्हाला कटाची आमटी? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला, कमेंट्स करा ज्या पण तुमच्या प्रतिक्रिया असतील. चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला न्यू अपडेट्स, न्यू व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. टिल देन, डोंट बी फेक, बी हॅपी, बी जेन्युइन, बी युअरसेल्फ. बाय बाय.